मातंग समुदाय के औरंगाबाद के युवक मनोज शेषराव आवाड़ को गांव में वाद विवाद के बीच गांव के गुंडों ने लोहे के रॉड और लकड़ी के डंडे से पीट पीट कर मार डाला। इस मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में उठाया जाना चाहिए। साथ ही समाज कल्याण विभाग और सरकार की ओर से मृतक मनोज आवाड़ के परिवार को तुरंत 10 लाख रुपए प्रदान करे और परिवार के सदस्य को सरकारी नौकरी दे। अनुसूचित जातियों में आरक्षण अ ब क ड के अनुसार अलग अलग आरक्षण दिया जाना चाहिए। बीड जिले के मातंग समुदाय गन्ना तोड़ने वाले कामगार की हत्या कर फांसी पर लटकाए गए आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए, ऐसी अनेक मांगों को और मातंग समाज की हो रही असुविधाओं को प्रशासन के समक्ष रखने के लिए सकल मातंग समाज संगठन द्वारा आज नागपुर स्थित यशवंत स्टेडियम धंतोली बर्डी से संविधान चौक तक आक्रोश महामोर्चा का आयोजन किया गया था। इस महामोर्चा में मातृ समाज के साथ ही अन्य लोगों ने बड़ी संख्या में अपनी उपस्थिति दर्ज कराई। सर्वप्रथम जय अन्ना, जय लहूजी, जय भीम। आमचा उद्देश हा आहे की आमच्या समाजाला हे जे भी सरकार आजपर्यंत आलेले आहे त्यांनी आमच्या समाजाला कवटाळून थोड्याच भी प्रमाणामध्ये घेतलेलं नाही आहे आणि आमच्या समाजाला काही न्याय काही आमच्या हक्काचं आजपर्यंत आम्हाला काही मिळतच नाही आहे। जसे की पाहिल्या अर्थानी जेवढे भी सुविधा यश समाजाला संविधानामध्ये पासून तर जेव्हापासून आमचा यश समाजाकरिता जो 13% जो आमच्या समाजाला जो मिळते आमच्या यश समाजाला मिळते त्या टक्केवारीमध्ये आमचं कुठंच नाव आणि कुठंच विषय राहत नाही। ड्युट्यापासून पहा, शिक्षणापासून पहा, एज्युकेशनपासून पहा, आम्ही फार दूर आणि फार वंचित राहतो। आम्ही याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे की आमच्या अशा मागण्या आहे जो आम्ही ना पॉम्पलेटमध्ये कितीतरी मागण्या आहे जो आम्ही सरकाराला मुख्यमंत्री साहेबांना आणि या महाराष्ट्र शासनाला आम्ही पाठवत आहोत। आमचा उद्देश आहे की आमच्या समाजाकडे कुठंतरी सरकाराच्या शासनाचं लक्ष गेलं पाहिजे, आमच्या मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे। तसेच एक मनोज आव्हाड यांची एक हत्या प्रकरण आता औरंगाबादला झालं, त्या हत्या प्रकरणाचा आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही। आमच्या मातंग समाजावर असेच कितीतरी प्रकरण कितीतरी घटनाही झालेली आहे। आम्ही पाहतो आहे की बाकी लोकांचं कधी असं झालं त्यांना त्वरित न्याय मिळते, खूप प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप नाव गाजते, पर असं कधी मातंग समाजावरती मातंगावरती कधी प्रकरण होते ते कुठंही दिसण्यात येत नाही। एक दोन दिवस फक्त त्याचा विषय चालते आणि ते कसं बंद करण्यात येते ते आम्हाला स्वतःला कोणाला समजू नाही पडत। मला हे विचारायचं की हे मातंग समाज जो एस सी कॅटेगरीमध्ये सेकंड नंबरच्या दुसऱ्या नंबरची समाज आहे, त्यानंतरही आमचं कोण्या शासनाचं कोण्या सरकाराचं आमच्या समाजाकडे लक्ष नाही आहे। असं हे सरकार आमच्यासोबत वापरल्या जाते, आमच्याकडे पाहिलं जाते। आता आमचं हे सरकाराला सांगणं आहे, कोणी भी सरकार बसो, याच्यानंतर आम्ही असा समाजाच्या प्रती होणारे अन्याय आणि अत्याचार जो आमच्यावरती होते आता आम्ही सहन करून घेणार नाही। आणि आमचा हा जो मोर्चा आज आक्रोश मोर्चा जो आम्ही काढला आहे, इथे हजारोचं तादादमध्ये जो पब्लिक आली आहे, याचा नंतर आम्ही आमच्या शासनाने लक्ष दिलं नाही, आमच्याकडे आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही, तर आम्ही यानंतर अनरल उपोषण आणि अनशन आणि लोटांगण करून आम्ही सरकाराच्या विरुद्ध आणि सरकाराला आमची मातंग समाज काय हे दाखवून देण्यामध्ये कटिबद्ध राहू। हो, अगदी बरोबर आहे। आता हे जे बोलले साहेब तुमच्या समोर, मला एक सांगा, प्रत्येक समाजाकडे प्रत्येक लोकांचं लक्ष असते। आता ही तिगाडी सरकार आहे, आज अण्णाभाऊ साठेंचं महामंडळसुद्धा तुम्ही बंद करून ठेवलं का? माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, अण्णाच्या नावाने तुम्हाला जे पण काही करता आलं किंवा तुम्ही करू शकता ते तुम्ही का नाही करू शकत? बाकी जे तुमचे नेते येतात मोठमोठ्या नेत्यांबद्दल बोलतात आणि बोलून वेगळे होऊन जातात, पण हा जो आक्रोश मोर्चा आहे, मी महिला या नात्याने एवढंच म्हणेल की आमच्या ज्या महिला आहेत, खूपसं आमचं असं चिंदी बाजाराचं काम आहे, ज्या महिला करतात त्यांच्या पिढ्यानी पिढ्या निघून गेलं, त्या महिलांना परमनंट जागा देण्यात नाही आली। का बरं देण्यात नाही आली? का बरं त्यांचा तो हक्क नाही आहे का की त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटकडे जागा नाही आहे? गव्हर्नमेंटच्या एवढ्या जागा पडलेल्या आहे, त्या जागांचा यूज करून द्यावा आणि आम्हालासुद्धा जुग्या झोपड्यावाल्यांना एक काहीतरी स्मारक करून द्यावं की जेणेकरून आमचा समाज
त्या आधाराने जाऊन आपलं कुठेतरी भरणपोषणाचा बंदोबस्त करेल। तसंच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारसुद्धा देण्यात यावा आणि जे आजपर्यंत समाज एकत्र येऊन जे करू शकलं नाही ते आज आम्ही करून दाखवणार आहोत। आज नागपूरमध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण मातंग समाज एकीकरण व अनेक संघटनेच्या वतीने सन्माननीय लहानुभाऊजी इंगळेसाहेब व यांची सर्व मातंग समाजाची प्रमुख कार्यकर्ते मंडळी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जो मोर्चा निघत आहे, खऱ्या अर्थानं गेल्या म्हणजे 75 वर्ष या स्वातंत्र्याला होत आहे। सगळ्या सरकारला, सगळ्या लोकांना, सगळ्या नेत्यांना माहिती आहे की हा समाज दुसऱ्या नंबरवर आहे आणि सगळ्यांना पण माहिती आहे की हे ह्या विकासापासून फार वंचित राहिलेले आहेत, दूर राहिलेले आहेत। वारंवार मोर्चे काढायचे, मुंबईला काढायचे लाठीचार्ज व्हायचा, नागपूरला काढायचे लाठीचार्ज व्हायचा, दोनदा आमच्यावर नागपुरात देखील लाठीचार्ज झाला। भयानक अवस्थेत आमच्या महिलांना देखील दात तुटले, मुंडके फुटले। तुम्हाला सांगतो, मागच्या सरकारनं आमचा बरेचदा विचार केला पण आता ही जे सरकार आलेली आहे मुख्यत्व ही कपटीपणाची आणि जातीयवादी प्रवृत्तीची सरकार आहे। तीन तिघाडी काम बिघाडी महाविकास नव्हे तर महाभकास आघाडी सरकार या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि या महाभकास आघाडी सरकारला एक आता काय ते एसटीवाले पवारसाहेबांच्या घरात घुसले, काही मंडळी वेगळ्या लोकांच्या घरात घुसले। आता जेव्हा हे सामाजिक न्यायमंत्री नेते आता नेते बाहेर निघतील ना, आता आमचं लहानुभाऊंच्या नेतृत्वामध्ये वेगळं नियोजन चालू आहे। आता हे नेते जर बाहेर निघाले तर यांचे कपडे फाडून, यांना नागडं काढून, यांना बदलल्याशिवाय आता हा समाज राहणार नाही एवढं आम्ही चिडून उठलेलो आहोत। कारण मनोज आव्हाडचं प्रकरण झालं, ह्यांना तिथे जायला वेळ नाही। तिथे आमच्या मुख्या ताईवरती बलात्कार होतो, 10-10 जण बलात्कार करतात, या हरामजाद्यांना तिथे जायला वेळ नाही। ह्यांना घरी बसून फक्त सत्ता कशी भोगायची हे जे शिकलेले आहेत आणि आता सत्याचा माज हा मातंग समाज आता उतरवल्याशिवाय राहणार नाही। आणि सन्माननीय लहानुभाऊ इंगळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। क्रांतिकारी जयलवजी, जय भीम। नमस्कार, मी शंकरराव वानखेडे, ज्येष्ठ समाजसेवक नागपूर। आजच्या मोर्चाचे निवेदन आमचे नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते श्री लहानू जिंगळे यांच्या देखरेखीखाली यांच्या नेतृत्वात मोर्चा निघत आहे। मोर्चाचं मुख्य कारण असं आहे की आमच्या समाजावर ह्या 2-3 वर्षामध्ये विशिष्ट मातंग समाजावर एवढा अन्याय होऊन राहिला, सरकार डोळे बसून बंद करून पाहत आहे, कसल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही। मनोज आव्हाड हत्याकांड हे पूर्ण महाराष्ट्रात गाजलं, परंतु आमचा एक तिथे मंत्री होते, तिथे मंत्र्याला वेळ नाही त्यांच्या तिथे जायचा। मी स्वतः मनोज आव्हाड यांच्या घरी गेलो, आमचे हिंदू बहुजन महासंघाचे आम्ही लोक गेलो आणि तिथे त्यांना पाहिलं, त्यांना विचारलं की काय परिस्थिती आहे। तर आतापर्यंत म्हणजे 10 दिवसात त्यांच्या इथे एकही अधिकारी, एकही साधा पटवारी त्यांच्या घरी गेला नाही। आणि मग कलेक्टरसोबत मीटिंग लावून आम्ही त्यांना सांगितलं की अशा असा प्रकार झाला आहे, यांना न्याय दिला पाहिजे। त्यांच्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या की त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं, त्यांच्या आश्रितावर एकाला नोकरी देण्यात यावी आणि त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना पोलीस संरक्षण द्यावं, अशा प्रकारची आम्ही मागणी केली। आमच्या विशेष मागण्या म्हणजे 75 वर्षापासून आम्ही मागणी मागत आहोत, परंतु आमच्या एकही मागणी सरकारनं पुरी केली नाही। महाराष्ट्रामध्ये आमचे 75 वर्ष झालं, एकही आय एस अधिकारी बनला, साधा तहसीलदार पटवारीही बनला नाही। त्याचं कारण असं काय, ज्यांच्यासोबत आमचं मिलन आहे ते एवढे स्ट्रॉंग आहे की त्यांची बराबरी आम्ही करू शकत नाही। म्हणून आम्ही शासनाला मागणी केली आहे, जातीन्याय जनगणनेनुसार अबकड वर्गीकरण करून देण्यात यावे, जेणेकरून ज्या आमच्या नशिबात जेवढे आमची जनगणना असेल त्याच्यानुसार आम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे। कमीत कमी आमचा एक वर्ग पटवारी होईल, एक वर्ग तहसीलदार होईल, हे आमची मुख्य मागणी आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळ 10 वर्षापासून बंद आहे, चोरी करणारे चोरी केली, भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचार केला, पण त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या अख्ख्या मातंग समाजावर झाला। आणि त्याचा परिणाम असा झाला की 10 वर्षापासून एकही पैशाचं काम जे अधिकारी येतात, कर्मचारी येतात, फुकटाचा पगार घेऊन जातात, परंतु इथे एकही काम नाही। त्याचप्रमाणे आयोग स्थापन केला, लहुजी आयोग, त्या आयोगाच्या तत्वत शिफारशी मान्य केल्या म्हणतात, परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये या शासनाने एकही शिफारस तीन सरकार बदलले, परंतु त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही। म्हणून आमची मागणी आहे की हे जो आमच्यावर सतत अन्याय चालू आहे आमच्या मुलांना, अशा अशा प्रकार चालू। आता तुम्हाला पार्टीचं उदाहरण सांगतो, पार्टीमध्ये तुम्ही पहा, आमच्या मातंग समाजाचा एकही पोरगा पास झाला नाही, तिथं गेला नाही। त्याचं कारण असं आहे, शिकवणारे ते ट्युशन क्लास त्यांची, शिक्षक त्यांचे, पेपर काढणारे त्यांचे, त्यामुळे त्या पोराच्या पुढं आम्ही जाऊ शकत नाही आणि गुणवत्तेच्या आधार त्याला जिंकू शकत नाही। कारण की जो पोराला सगळं तिथंच भेटलं, आमचे पोरं कुठं अभ्यास करून जातात तर कुठं येतील, अशा प्रकारचा प्रकार चालू आहे। म्हणून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याकरता आमची एकच मागणी आहे त्याच्यामध्ये की आमचा अन्न ज्याप्रमाणे भारतीमध्ये शिक्षण, त्याप्रमाणे RTGची स्थापना करावी, जेणे तिथे मातंग समाजाचं आणि त्याच्यासोबत असलेल्या घटक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, याच्याकरता आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। धन्यवाद। नागपूर शहरामध्ये मातंग समाजाच्या वतीनं
मनोज आव्हाड नामक औरंगाबादच्या तरुणाची हत्या ज्या अत्यंत भयानक अशा पद्धतीने झाली याचा निषेध म्हणून आणि त्या हत्येमागील जे आरोपी आहेत या आरोपींना कडक आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा सकल मातंग समाजाच्या वतीनं मोर्चा आयोजित केलेला आहे। यामध्ये आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विष्णू भावकसबे, कैलासदादा खंदारे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित आहोत। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये धर्म आणि जातीला महत्त्व देणारा हा भारत यामध्ये जातीच्या नावाखाली अत्यंत पद्धतीने हिनवलं जातो। अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये मातंग समाज हा अत्यंत मोठा आणि एक महत्त्वपूर्ण समाज आहे पण या समाजाची आजच्या 21व्या शतकामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। मी मनोज आव्हाडच्या हत्येचा सगळा जर रिपोर्ट घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रचंड मोठा जातीवाद आमच्याच बंधूंनी केलेला दिसेल। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं निळ्या कपड्याने बांधून जो निळा कपडा ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या लढाईसाठी तो निळा कपडा वापरला होता, निळा ध्वज वापरला होता, हाच निळा ध्वज घेऊन त्या मनोजचे हातपाय बांधून त्याला अत्यंत लाकडाने अत्यंत भयानक अशा पद्धतीनं त्याची हत्या केलेली आहे। आणि याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या मोठ्या बंधूंनी जी दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि म्हणून या निमित्तानं मी या ठिकाणी मांडतो की आम्ही सर्वजण या हत्येचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मनोज आव्हाडच्या कुटुंबियांना मोठ्या स्वरूपाची मदत या शासनाकडून मिळाली पाहिजे आणि ही जर मदत तात्काळ नाही मिळाली तर आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक मोठा भव्य दिव्य मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मातंग समाजाचा लाखोंचा मोर्चा घेऊन आम्ही त्या विधान भवनावर जातो। कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज, नागपूर।